आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरेंवर टीका केली. नैतिकतेचे धडे तुम्ही आम्हाला शिकवू नका असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. पाहूयात. तुम्ही आता परत नैतिकतेचे धडे आम्हाला शिकवता. नैतिकतेच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जर बिहार सारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ आमदारांचं जास्तीचं असताना, ते पण खूप जास्त असताना, तिथं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन नितीश कुमार यांना परत मुख्यमंत्री पदावरती बसवलं, मग महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरेंना जर भारतीय जनता पार्टीने शब्द दिला असता तर निश्चित बसवलं असतं. पण तशा पद्धतीचं काही घडलं नव्हतं आणि तुम्ही परत आमचा विश्वास केला आणि आता परत म्हणता नैतिकता असेल तर आणि नैतिकता तर तुम्हाला नाही, तुम्हा लोकांना नाही. तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बरोबर गेला, राष्ट्रवादीबरोबर तुम्ही बसता, अशा वेळेस तुम्ही स्वतःची नैतिकता तपासत नाही. पण भारतीय जनता पार्टीवरती बोलण्यासारखं काही नसतं, त्यामुळे ते असं बोलत राहतात. त्यांच्या गोष्टीला आता गाडीची किंमत राहिलेली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.